ह्युमन ह्युमन म्हणजे कोण? तुम्ही आम्ही, आपण सगळे काय आहोत? ह्युमन बीइंग आहोत, म्हणजे मानव आहोत. कुठल्याही बिझनेसमध्ये व्यक्ती ज्या आहेत ते सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणजे जर समजा कामगारच नसतील तर काम चालू शकत नाही. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे जे वर्कर्स आहेत, पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर मशीन ज्या आहेत त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जायचं, किंवा इतर जे एक्सपेन्सेस होतात फॅक्टरीमध्ये त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जायचं. पण आता जो आधुनिक काळ चालू झालेला आहे तर त्यामध्ये ह्युमन म्हणजे तुम्ही आम्ही, जे ह्युमन बिईंग असतात, जे वर्कर्स काम करतात, जे एम्प्लॉईज काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांना जास्त महत्व आलेलं आहे. आणि मग त्यांचं अकाउंटिंग केलं जातं ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, म्हणजे जिथून आपल्याला कामगार उपलब्ध होतात, जो रिसोर्स आहे त्याचं अकाउंटिंग केलं जातं. वन ऍसेट इज ऍडमिटेड अँड इट्स वर्थ आय वॉन्ट टू नो दॅट ऍसेट इज व्हॅल्यू ऑफ मेन हु रन द शो. सर्वात महत्वाचे ऍसेट म्हणजे कोण आहेत? तर एम्प्लॉई, जे हा सगळा शो जो आहे चाललेला तो रन करण्याचं काम कोण करत असतात? ते एम्प्लॉईज करत असतात, वर्कर्स करत असतात. म्हणून ह्युमन बिईंग हा सगळ्यात व्हॅल्युएबल घटक आहे. आणि ह्युमनला म्हणजे वर्कर्सला ऍसेट मानलं जातं. आता जसं बाकीच्या लँड बिल्डिंग मशिनरी वगैरे ऍसेट्स मानल्या जायच्या, त्या पद्धतीने आता ह्युमन्सला ऍसेट मानलं जातं. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ मेन म्हणजे ह्युमन बिईंग और ह्युमन रिसोर्सेस इज नॉट मेजर्ड अँड रिफ्लेक्टेड इन अकाउंट ऑफ बिझनेस एंटरप्राइज ऑल्दो द सक्सेस ऑफ बिझनेस टू ग्रेटर एक्सटेंट depend upon the ability, efficiency and power of these people who actually run business. जो बिझनेस चाललेला आहे त्या बिझनेसची जे सक्सेस आहे ते सक्सेस सर्व पूर्णपणे कशावर डिपेंड आहे? तर जो ह्युमन फॅक्टर त्यामध्ये काम करतो ते ह्युमन फॅक्टरवर ते सक्सेस डिपेंड आहे. आणि आतापर्यंत त्याचं व्हॅल्युएशन काढलं जात नव्हतं, त्याची इफिशियन्सी किती आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन कुठेही केलं जात नव्हतं. परंतु जे आधुनिक बिझनेस आहेत तर त्यामध्ये आता जे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे अकाउंटिंग करायला सुरुवात झालेली आहे. जे आपला बिझनेस रन करतात त्या ह्युमन बिईंगचं अकाउंटिंग आता सुरू झालेलं आहे. फर्स्ट मी इंट्रोडक्शन सांगते. त्यानंतर डेफिनेशन सांगते. इंट्रोडक्शन बघा. Human resource accounting means HRA means to measure the cost and value. And value of the people, that is of employees and managers in the organization. It measure the cost incurring मला स्लाइड दिसत नसेल. द कॉस्ट ऑफ एम्प्लॉय, एम्प्लॉयची कॉस्ट मेजर करायची म्हणजे काय? तर जो काही खर्च आला असेल, मग त्यांच्या ट्रेनिंगवर असेल किंवा त्यांना जो पगार दिला जातो त्यावर असेल किंवा एक्स्ट्रा जे बेनिफिट दिले जातात त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. इट मेजर द कॉस्ट इनकर्ड टू रिक्रूट म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट करणे किंवा त्यांना जे आपण एक्स्ट्राचे चार्जेस देतो त्या सर्व कॉस्ट ज्या आहेत त्या यामध्ये काय केल्या जातात? मेजर केल्या जातात म्हणजे मोजल्या जातात. सपोज आपण जर समजा शेती करत असू आणि शेतीमध्ये जे काही उत्पन्न घेतलं जातं तर आपण त्यामध्ये जे बियाणं लावलं असेल त्या बियाणाची कॉस्ट मोजतो, बाहेरून जे मजूर घेतलेले असतील त्यांची कॉस्ट मोजतो. परंतु आपल्या घरचे जर कोणी लोक काम करत असतील तर त्यांची कॉस्ट आपण मोजत नाही. परंतु तसं केलं गेलं नाही पाहिजे. तर जरी घरचे लोक काम करत असतील तर त्यांची लेबर कॉस्ट ही कॅल्क्युलेट झाली पाहिजे. इट मेजर द कॉस्ट इनकर टू रिक्रूट हायर ट्रेन अँड डेव्हलप एम्प्लॉईज अँड मॅनेजर. जे सर्व वर्कर्स असतील त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जो काही खर्च झाला असेल तो सगळा HRA मध्ये म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. HRA also find out the present economic value of its employees
and manager. After measuring the cost and value of employees and manager, the organization prepares a report. Report बनवला जात organization कडन. This report is called HRA report, means human resource accounting report. It is shown to the top level management. आणि तो top level management जे आहे त्यांना दाखवला जातो. It can also shown to the employees, manager and outsider investors. आणि तो जे कोणाचा तो रिपोर्ट तयार केला असेल त्या वर्कर्सला दाखवला जातो, मॅनेजर्सला दाखवला जातो आणि बाहेरचे जे आपले गुंतवणूकदार असतील त्यांना देखील दाखवला जातो. आता डेफिनेशन पहा. HRA इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाय अँड मेजरिंग डेटा अबाउट ह्युमन रिसोर्सेस अँड कम्युनिकेटिंग दिस इन्फॉर्मेशन टू इंटरेस्टेड पार्टीज. सर्व जे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय केलं जातं, तर जे काही ह्युमन रिसोर्स आहे आपल्याकडे, वर्कर्स आहेत किंवा मॅनेजर्स आहेत, ज्या व्यक्ती काम करतात कोणतेही घटक म्हणून, त्या सर्वांचं आयडेंटिफिकेशन आणि त्यांच्या डेटाचं मेजरमेंट केलं जातं आणि ही इन्फॉर्मेशन ज्या पार्टीज इंटरेस्टेड आहेत त्यांना दिली जाते. अमेरिकन असोसिएशन ऑफ अकाउंटंट्स ने दिलेली डेफिनेशन आहे ही. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे, HRA इज द मेजरमेंट अँड क्वालिफिकेशन क्वांटिफिकेशन ऑफ ह्युमन ऑर्गनायझेशनल इनपुट सच एज रिक्रूटिंग, ट्रेनिंग, एक्सपीरियन्स अँड कमिटमेंट. जे काही वर्कर्स रिक्रूट केलेले आहेत, जे काही कामावर घेतलेले आहेत, त्यांच्या ट्रेनिंगवर झालेलं खर्च, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं जे काही इफिशियन्सी असेल त्याचं अकाउंटिंग जे आहे ते यामध्ये केलं जातं. पीपल आर व्हॅल्युएबल रिसोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन. जे लोक काम करतात ऑर्गनायझेशन मध्ये ते सर्वात व्हॅल्युएबल आहे असं गृहीत धरलं जातं. Usefulness of manpower is determined by the way of its managed. जी manpower आहे तर ती सर्वात महत्त्वाची आहे असं गृहीत धरलं जातं. त्यानंतर information on investment and value of human resource is useful for decision making. जी information आपण गुंतवणुकीसाठी वापरलेली असेल किंवा ह्युमन रिसोर्सची व्हॅल्यू किती आहे ही आपल्याला कोणताही भविष्यातला निर्णय घेण्यासाठी सर्वात महत्वाची असते. आता गरज काय भासली एचआरएची, एचआरएचं अकाउंटिंग करण्याची गरज काय भासली, तर अंडर कन्व्हेन्शनल अकाउंटिंग नो इन्फॉर्मेशन इज मेड अवेलेबल अबाउट द ह्युमन रिसोर्स एम्प्लॉइड इन अन ऑर्गनायझेशन अँड विदाउट पीपल द फायनान्शियल अँड फिजिकल रिसोर्सेस कॅन नॉट बी ऑपरेशनली इफेक्टिव्ह. कोणत्याही अकाउंटिंग मधून आपल्याला जे ह्युमन बिईंग्स काम करतात तर ते त्यांचं ते किती एम्प्लॉइड आहेत, त्यांची इफिशियन्सी किती आहे याबद्दल कोणताही डेटा अवेलेबल नव्हता. आणि फायनान्शियल अकाउंटिंग करताना आपल्याला हा जो डेटा आहे त्या सर्वात महत्वाचा आहे, त्याशिवाय फायनान्शियल अकाउंटिंग हे इफेक्टिव्ह होत नाही. द एक्सपेन्सेस रिलेटेड टू ह्युमन ऑर्गनायझेशन आर चार्ज टू करंट रेव्हेन्यू इन्स्टेड ऑफ बिईंग ट्रीटेड ऍज इन्व्हेस्टमेंट. जो खर्च केला जातो ह्युमन ऑर्गनायझेशनवर तर तो करंट रेव्हेन्यू म्हणून ट्रीट केला जातो, तर तो ट्रीट तसा ट्रीट न करता तो इन्व्हेस्टमेंट आहे, आपली काय आहे गुंतवणूक आहे म्हणून ट्रीट केला पाहिजे. टू बी अमर्टाइज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम विथ अ रिझल्ट दॅट. मग तो काय केला पाहिजे, जसं आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल, डिस्काउंट ऑन इशू ऑफ शेअर्स असेल, तो जसा अमॉर्टाइज करतो ठराविक काळाने तो राईट ऑफ करतो, त्या पद्धतीने हा ऍसेट साइड ला इन्व्हेस्टमेंट आपली गुंतवणूक आहे म्हणून दाखवला गेला पाहिजे. त्यासाठी एचआरए ची गरज भासली. ऍज पुढची नीड आहे बघा, पुढची नीड आहे इफ द व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्स इज नॉट ड्युली रिपोर्टेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, द इम्पॉर्टंट ऍक्ट ऑफ मॅनेजमेंट ऑन ह्युमन ऍसेट कॅन नॉट बी पर्सीव्ह. जर आपण ह्युमन रिसोर्सची व्हॅल्यू काढलीच नाही आणि ती प्रॉफिट अँड लॉसला किंवा बॅलन्स शीटला जर दाखवलीच नाही तर जो कायदा आहे त्या कायद्यानुसार हे योग्य होणार नाही, कारण की ह्युमन ऍसेटचं व्हॅल्युएशन काढलेलं नसेल तर.
expenses on recruitment, training, etc. are treated as expenses and written off against revenue under conventional accounting. जो काही खर्च झाला असेल नियुक्तीवर किंवा ट्रेनिंगवर एम्प्लॉईजच्या, तो खर्च जो आहे तो आपला जो काही इन्कम होईल त्यातून काय केला जातो, वजा केला जातो, राईट ऑफ केला जातो. ऑल एक्सपेन्सेस ऑन ह्युमन रिसोर्सेस आर, जो काही ह्युमन रिसोर्सवर खर्च होणार आहे, मग त्यांच्या ट्रेनिंगवर असो किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटवर असो, हा सगळा जो खर्च आहे तो आपला होणारा जो रेव्हेन्यू असेल म्हणजे इन्कम असेल, त्या इन्कम मधून काय केलं पाहिजे, राईट ऑफ केला पाहिजे. द प्रॉडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ फर्म लार्जली डिपेंड्स ऑन कॉन्ट्रीब्युशन ऑफ ह्युमन असेट. जेवढे वर्कर्स आपलं कॉन्ट्रीब्युशन देतील त्याच्यावर बिझनेसची प्रॉफिट जो आहे आणि उत्पादन क्षमता जी आहे ती अवलंबून असते. टू फर्म्स हॅव्हिंग आयडेंटिकल फिजिकल असेट अँड ऑपरेटिंग इन सेम मार्केट मे हॅव डिफरंट रिटर्न ड्यू टू डिफरंट इन ह्युमन असेट. जर दोन सेम फर्मचं जर आपण उदाहरण घेतलं की ज्या सेम प्रोडक्शन करत असतील, सेम असेट्स वापरत असतील, परंतु त्यांचं जे मार्केटमधलं आउटपुट आहे किंवा त्यांचा जो प्रॉफिट आहे तो वेगवेगळा असू शकतो, फक्त कशामुळे, तर दोन्ही फर्म मध्ये वेगवेगळ्या इफिशियन्सीचे वर्कर्स काम करतात, त्यामुळे त्यांचा दोघांचं आउटपुट जे आहे ते वेगवेगळं असू शकतं. जरी त्यांना प्रोव्हाइड केलेले असेट सेम असतील किंवा इतर जे खर्च असतील ते सेम असतील, तरी पण जो प्रॉफिट आहे तो दोन्हींचा वेगवेगळा असू शकतो, एवढा महत्वाचा हा ह्युमन बिईंग आहे म्हणजे वर्कर आहे. आता ऑब्जेक्टिव्ह पहा एचआरएचे, म्हणजे उद्दिष्ट काय आहेत. प्रोव्हाइडिंग कॉस्ट व्हॅल्यू इन्फॉर्मेशन अबाउट अक्वायरिंग, डेव्हलपिंग, अलोकेटिंग अँड मेंटेनिंग रिसोर्सेस. कॉस्ट व्हॅल्यू म्हणजे जे काही खर्च होते तर त्याची व्हॅल्युएशन प्रोव्हाइड करणे, अक्वायरिंग, डेव्हलपिंग, अलोकेटिंग अँड मेंटेनिंग ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्स अक्वायर करण्यासाठी म्हणजे रिक्रूट करण्यासाठी, त्यांच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी जो काही खर्च आलाय, कॉस्ट लागलेली आहे, त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी एचआरएच अकाउंटिंग करणं गरजेचं आहे, हा त्याचा उद्देश आहे. एनेबलिंग मॅनेजमेंट टू मॉनिटर द यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस. मॅनेजमेंटला सर्व नियंत्रण ठेवायचं असतं ह्युमन रिसोर्सेसवर, तर त्या नियंत्रण ठेवण्यासाठी जे आहे ते ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग गरजेचं आहे मॅनेजमेंटच्या दृष्टीने. फाइंडिंग डेप्रिसिएशन और अप्रिसिएशन अमंग ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेस मधच्या इफिशियन्सीमध्ये घट झाली की वाढ झाली, ऍक्च्युली जे लिव्हिंग थिंग्स असतात त्यावर डेप्रिसिएशन काढलं जात नाही, पण एक ही अझम्पशनची कन्सेप्ट आहे की त्यांच्यामध्ये इफिशियन्सी वाढली की कमी झाली, यासाठी ते शोधण्यासाठी हे एक उद्देश आहे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचं. त्यानंतर असिस्टिंग डेव्हलपिंग इफेक्टिव्ह मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. मॅनेजमेंटची प्रॅक्टिस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होण्यासाठी एचआरएच्या अकाउंटिंगची मदत होते. इन्क्रीजिंग मॅनेजरियल अवेअरनेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये जो मॅनेजमेंट आहे त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्या जागरूकतेत वाढ व्हावी, या दृष्टीने एचआरएचं अकाउंटिंग महत्वाचं आहे. त्यानंतर बेटर रिझल्ट आपल्याला मिळावा प्रोडक्शनचा किंवा आपल्याला चांगला प्रॉफिट मिळावा बिझनेसमधून, त्या दृष्टिकोनातून सुद्धा एचआरएचं जे अकाउंटिंग आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर डिसिजन घ्यायचे असतील काही ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या वर्कर्सला डेव्हलप करायचं आहे तर त्या बाबतीत काही डिसिजन घ्यायचे असतील तर त्यासाठी एचआरएचं कॅल्क्युलेशन किंवा अकाउंटिंग हे महत्वाचं आहे. त्याचे फायदे काय आहेत, तर इन्फॉर्मेशन फॉर मॅनपॉवर प्लॅनिंग. आपल्याला वर्कर्स रिक्रूट करायचे की असलेले वर्कर्स कमी करायचे, किंवा वर्करमध्ये कोण कॅपेबल वर्कर आहे किंवा कोण वीक आहे, मग जो वीक असेल त्याला ट्रेनिंग द्यायचं का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा डिसिजन घेण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागती ती इन्फॉर्मेशन आपल्याला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मधून मिळत असते. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे इन्फॉर्मेशन फॉर मेकिंग पर्सनल पॉलिसीज. काही पर्सनल पॉलिसीज जर आपल्याला रिक्रूट करायचे असतील, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला आपल्याला प्रमोशन द्यायचं असेल, समजा त्याचं काम चांगलं आहे मग त्याला प्रमोशन द्यायचं असेल किंवा त्याला एक्स्ट्रा बेनिफिट द्यायचे असतील किंवा वर्किंगच्या ठिकाणी फेवरेबल एन्व्हायरमेंट निर्माण करून द्यायचं असेल, जॉब सॅटिस्फॅक्शन साठी काही काम करायचं असेल वर्कर्सच्या, म्हणजे त्यांच्यासाठी पर्सनल काही पॉलिसीज राबवायच्या असतील, तर त्याच्यासाठी एचआरएचं अकाउंटिंग हे
गरजेचं आहे. त्यानंतर युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्स जे आहे त्यांच्याकडनं बेस्ट काम करून घेण्यासाठी एचआरए अकाउंटिंग हे आपलं गरजेचं आहे. प्रॉपर प्लेसमेंट, योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी, राईट मॅन इन द राईट पोस्ट, डिपेंड्स ऑन हिज स्किल अँड ऍबिलिटी. एखाद्या व्यक्तीकडे चांगलं स्किल आहे, चांगली ऍबिलिटी आहे, तर त्याला त्याचं योग्य स्थान मिळवून देण्यासाठी म्हणजे प्रॉपर प्लेसमेंट होण्यासाठी एचआरएची गरज आहे, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगची गरज आहे. तर ह्या सर्व ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचे फायदे आपण पाहिलेले आहेत. आणखी काय ऍडिशनल फायदे इथे दिलेले आहेत. त्यानंतर आता आपण त्याच्या लिमिटेशन्स पाहणार आहे. जसं फायदे असतात त्याचप्रमाणे काही तोटे देखील असू शकतात. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचे तोटे काय आहे? देअर इज नो प्रॉपर क्लिअर कट अँड स्पेसिफिक प्रोसिजर ऑर गाईडलाईन फॉर फाइंडिंग कॉस्ट अँड व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्सेस ऑफ एन ऑर्गनायझेशन. कोणतीही क्लिअर कट गाईडलाईन नाही किंवा पद्धत ठरवून दिलेली नाही की कशा पद्धतीने आपण एखाद्या वर्करची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची, कॉस्ट कॅल्क्युलेट करायची किंवा त्याची व्हॅल्यू किती आहे ती कॅल्क्युलेट करायची, याची एक पद्धत किंवा प्रोसिजर ठरवून दिलेली नाही. ही एक मर्यादा आहे आपल्या ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मधली. त्यानंतर द पिरियड ऑफ एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स इज अनसर्टन अँड हेन्स व्हॅल्यूइंग देम अंडर अनसर्टन्टी इन फ्युचर सीन टू बी अनरिअलिस्टिक. एखादा वर्करचा जो पिरियड आहे काम करण्याचा तो अनसर्टन आहे. म्हणजे समजा वर्कर सॅटिस्फाईड नाही झाला तर तो जॉब सोडून जाऊ शकतो किंवा जॉब सोडून जाण्याच्या अनेक कारण त्याच्या बाबतीमध्ये असू शकतात. समजा आजारी पडला, त्याला दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली, म्हणजे अनसर्टन आहे हा पिरियड. तर अनसर्टन पिरियड साठी एखाद्या गोष्टीचं व्हॅल्युएशन करणे तर ते योग्य होत नाही. त्यानंतर तिसरं लिमिटेशन आहे म्हणजे मर्यादा आहे. देअर इज अ फिअर दॅट एचआरए मे मॅन्युप्युलेट एम्प्लॉईज. म्हणजे समजा आपण एचआरए त्याचं कॅल्क्युलेशन केलं, अकाउंटिंग केलं आणि सेम कामावर किंवा सेम जॉबवर काम करणारे वेगवेगळे व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये डिस्प्यूट होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात. एखाद्याचा परफॉर्मन्स चांगला आपण दाखवला, एखाद्याचा कमी दाखवला तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये भांडणं होऊ शकतात, डिस्प्यूट होऊ शकतात. ऍज ह्युमन रिसोर्सेस आर नॉट कॅपेबल ऑफ बिंग ओन रिटेन अँड युटिलाइज अनलाईक द फिजिकल ऍसेट, देअर इज प्रॉब्लेम फॉर द मॅनेजमेंट टू ट्रीट देम ऍज अ ऍसेट इन स्ट्रिक्ट सेन्स. आता जसं बाकीचे ऍसेट्स आहेत त्या बाकीचे ऍसेट आपण खरेदी करू शकतो, विकू शकतो, त्याच्यावर डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू शकतो. जसं फिजिकल ऍसेट म्हणजे उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी वगैरे, त्या पद्धतीने आपण मॅनपॉवर जे आहे म्हणजे ह्युमन थिंग जो आहे तो लाईव्ह थिंग आहे तर त्याच्यावर आपण डिप्रिसिएशन चार्ज करू शकत नाही, ते सेल करू शकत नाही किंवा त्याची मक्तेदारी नाही दाखवू शकत, हे माझ्या मालकीचे आहे म्हणून असं नाही दाखवू शकत. त्यामुळे काही लिमिटेशन्स येतात त्यावर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग करण्यावर. देअर आर नो स्पेसिफिक अँड क्लिअर कट गाईडलाईन. ते आताच मी तुम्हाला सांगितलं की कोणतीही गाईडलाईन नाही त्यांचं अकाउंटिंग कशा पद्धतीने करायचं त्या बाबतीमध्ये. आणि लास्ट वन इज देअर इज नो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड मेथड ऑफ ह्युमन ऍसेट व्हॅल्युएशन. सगळीकडे एकसारखी कोणतीही मेथड सांगितलेली नाही की जी सगळ्यांना लागू होईल, एकच मेथड की ज्यातून आपण ह्युमन ऍसेट जे आहे त्याचं व्हॅल्युएशन करू शकू. या पद्धतीने ह्युमन रिसोर्स अकाउंटिंगचे तुम्हाला कन्सेप्ट आहे फक्त, हे मी थोडं डिटेलमध्ये सांगितलं पण तुम्हाला फक्त कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट मध्ये इंट्रोडक्शन, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, ऍडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन. एचआरए मीन्स ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आपलं काय करायचं, अकाउंटिंग करायचं, त्याला ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग असं म्हटलं जातं. ओके, कुणाला काही शंका असेल तर विचारा.